वीस मिनिट उशिरा सुरू होईल प्रेस कॉन्फरन्स, पत्रकार इथे पोहोचले. आणि आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी ही सर्वांची भेट होते याच्याबद्दल आनंद आहे. आषाढी एकादशीचे मनपूर्वक शुभकामना तुम्हाला देतो आहे. खरं म्हणजे काल माझ्याकडे विश्व हिंदू परिषदचे विजयजी शर्मा एका मुलीला घेऊन आले आणि त्या मुलीला घेऊन आल्यानंतर तिच्यावर जे 3 वर्षापासून आपत्ती घडली आहे ती आपत्ती तिच्याच तोंडून ऐकली तर ती जास्त योग्य राहील. परंतु थोडक्यात मी सांगू इच्छितो की ती पुलगावमधली राहणारी एक मुलगी आहे आणि ती स्टेजचे कार्यक्रम म्हणजे हनुमान चालीसा नंतर रामायणाचे पाठ वगैरे करणारी मुलगी आहे. परंतु 2021 कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या परिसरामध्ये ती इंस्टाग्रामवर फेसबुकवर एकाशी तिचा परिचय झाला आणि युबी फिटनेस नावाचं ते अकाउंट होतं आणि त्या अकाउंटवर एक हिंदू वेशभूषेमधला मुलगा तिच्याशी संपर्क साधत होता आणि त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ, कपाळाला कुंकू, उभा टिक्का आणि अशा माध्यमातून तिची फेसबुक फ्रेंडशिप झाली आणि फेसबुक फ्रेंडशिपच्या नंतर त्यांनी संपर्क साधला आणि तो पुलगावला आला आणि पुलगावला आल्यानंतर त्यांची फ्रेंडशिप वाढत गेली आणि मग त्यांनी ठरवलं की लग्न करायचं. त्यांनी सांगितलं की माझ्या बहिणीचं लग्न व्हायचं आहे, मी अमरावतीचं आहे, भंडेऱ्याचं आहे, लग्न व्हायचं आहे आणि त्याच्यामुळे मी पुलगावला लग्न करू. त्यांनी हळूहळू तिच्या घरच्या लोकांनाही, तिचे वडील रिटायर्ड आहेत, 2 अजून वृद्ध त्यांच्या घरामध्ये आहेत, त्यांनाही विश्वासात घेतलं आणि तिने एका मंदिरामध्ये लग्न केलं. मंदिरामध्ये लग्न केलं आणि त्याच्यानंतर तो त्यांच्या घरी राहिला. म्हणजे एवढ्यापर्यंत की आता मी पुलगावला जाऊन आलो तर पुलगावमधल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की हा पोरगा श्रीरामाच्या यात्रेमध्ये सुद्धा पूर्ण भगवे कपडे घालून, पूर्ण हिंदूचा हे करून, माळ घालून, टिके लावून फिरत होता आणि त्यानंतर म्हणजे त्याला तिथे त्या मुलीच्याच आडनावानी ओळखल्या जात होता. होता 1 वर्ष संपण्याच्या दरम्यान त्या मुलीला कल्पना आली की हा मुलगा हिंदू नसून मुस्लिम आहे. पण जे झालेलं होतं, घडून गेलेलं होतं, त्याच्यामुळं ती त्याच्या तो जाऊन येऊन राहत होता आणि तिने तिचं नातं कायम ठेवलं. परंतु 1.5 वर्षानंतर 2022-23 नक्की डेट्स तिच्याकडून मिळतील आपल्याला. 2022 त्या मुलाचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न होत आहे हे जेव्हा तिला कळलं, त्या मुलाच्याच मित्रांनी कळवलं, तेव्हा ती मुलगी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेली. पोलीस स्टेशनमध्ये तिचा रिपोर्ट घेतला गेला नाही. तिथल्या ठाणेदारांनी सांगितलं की तुम्ही बडनेरला जाऊन रिपोर्ट द्या. ती बडनेरला गेली. बडनेरला गेल्यानंतर तिला त्या मुलांनी एका हॉटेलमध्ये ठेवलं, इम्पिरियल नावाच्या हॉटेलमध्ये ठेवलं आणि इम्पिरियल नावाच्या हॉटेलमधून रात्रीच्या वेळेला उठून एका गाडीमध्ये टाकलं आणि तिला बेदम मारहाण केली आणि मग त्यानंतर ती पोरगी कशीबशी पुन्हा पुलगावला आली. पुन्हा तिने रिपोर्ट केलं परंतु त्याचं कॉग्निझन्स घेतलं नाही. ती शेवटी एस पींना भेटल्यानंतर त्या मुलावर काही कलम लावण्यात आले. परंतु सर्वात महत्त्वाचं कलम की यांनी हिंदू म्हणून परिवेश धारण करून त्या मुलीला फसवलं
आणि हिंदू म्हणून तिच्याशी लग्न केलं, मंदिरात लग्न केलं, आणि एवढंच नाही तर संपूर्णता वेश त्याचा सातत्याने हिंदू म्हणून होता, आणि त्याच्यामुळं त्यांनी फसवणूक केली आणि फसवणुकीतून तिच्याशी जो कॉन्टॅक्ट ठेवला तर त्यामुळं तो बलात्काराचा गुन्हा होता। दुर्दैवाने तो बलात्काराचा गुन्हा कालपर्यंत लावलेला नव्हता। काल जेव्हा मी SP ला ती मुलगी आल्यानंतर फोन केला आणि त्यांना या गोष्टी समजावून सांगितल्या तर तिथले जे ठाणेदार आणि त्याचा असिस्टंट जो आयो होता त्या ठाणेदाराने सांगितलं की त्या मुलीला माहीत होतं। मग म्हटलं माहीत होतं त्याचं प्रूफ काय, तर म्हणे नोटरी केलं। तर 2024 मे महिन्यामध्ये नोटरी करण्यात आलं, 2024 मे महिन्यामध्ये नोटरी करण्यात आलं, परंतु तोपर्यंत अजूनपर्यंत बलात्काराचा गुन्हा लावला नाही। आणि ही संपूर्णता लव जयाची पूर्ण केस तिथे गेलेलो असताना मला अजून दुसरा एक व्यक्ती जो जैन समाजाचा व्यक्ती आहे तोही पण भेटला आणि त्याच्या मुलीला सुद्धा असंच पळवून नेण्यात आलं आणि तिला पण बंडारामध्ये तिचं लग्न लावून देण्यात आलं। आणि त्याच्यामुळे लव जयाच्या घटना जे वर्धा जिल्ह्यामध्ये विशेषतः पुलगावमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे त्या संदर्भातही आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहे। महत्त्वाचं म्हणजे त्या पुढीचंच व्हर्शन आपण ऐकावं, ते फोटो पाहावे आणि तिने दिलेले रिपोर्ट आणि तिला न्याय मिळवून देण्याकरता पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याकडून न्यायाची अपेक्षा आहे की तो दबाव पोलिसांवर आणणं अतिशय आवश्यक आहे की फॉल्स आयडेंटिफिकेशन असल्यामुळे तिला हिंदू म्हणून तो समोर गेल्यामुळे आणि लग्न केल्यामुळे त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ही मागणी मी प्रकर्षानं मांडतो। पता था उनसे भी दहेज लिया गया था तो मैंने उनसे कांटेक्ट किया, उनको बताया तो उन्होंने लड़की मतलब जिस दिन ही शादी हुई थी उसी दिन लड़की लेके गए थे। अच्छा, तो उनका तलाक मतलब वनडे तलाक हो चुका है और उन्होंने अपना वगैरह सामान लेके गए थे, उन्होंने मेरे को सपोर्ट भी किए थे इस चीज में। तर त्यामुळं त्यांनी जे फॉल्स आयडेंटिफिकेशन दिलं होतं त्याच्यामुळं ते हिंदू पद्धतीने लग्न झालं आणि त्यामुळं फॉल्स आयडेंटिफिकेशन दिल्यामुळं 376 गुन्हा आणि 420 गुन्हा लावावा, ही मागणी प्रकर्षानं आम्ही रेट करतो। मॅडम, तुम्हाला जो कोविता दाखवला होता, कोविता दाखवून परिवर्तन धरून परिवर्तन कोणत्या ठिकाणी करायला हवं? समृद्धी हायवे पुलगाव। कधीची घटना आहे? कधी अंदाजे कधीची घटना? 8-9 महिने कसं झालं होतं तो नेमका कुठे आला होता काय घडलं होतं? फ्रेंड का फोन आया था की दुसरी शादी कर रहा करके और तुम्हारे साथ ऐसा किया, तो मैंने उसको पूछने के लिए बुलाया था। जब वो आया तो नॉर्मली आया था, मतलब घर वालों के सामने बात नहीं करते, अकेले में बात करते करके गाड़ी में लेके गया था उधर हाईवे की तरफ। वहां पे उसने बोला कि दो ऑप्शन देता तेरे को, एक तो मर कोता लगा कि या तो फिर अभी बुरखा पहन और मेरे साथ चल, जो शादी हो रही है वो शादी की वो लड़की की जगह तेरे को बैठा लेके हम, पर तेरे को मुस्लिम बनना पड़ेगा, उसके बाद तेरे को कभी तेरे घर वालों से मिलने नहीं देंगे ना तेरे घर वालों से कोई लेना देना नहीं, यानी मर गए बोलो ये सोच के चलना था। मैंने नहीं बोला, मैंने डायरेक्ट यही शब्द बोला था कि मार दिया चलता पर मेरे को धर्म परिवर्तन नहीं करने का है। वहां से रिटर्न आने के बाद में पुलिस स्टेशन गई थी वो चीज के लिए, पर सर लोगों ने यही बोले थे कि ये मैटर तुम्हारा मैरिड इतना टाइम हो गया तो ये सब नहीं होता। ये आपने बताया था उनको पुलिस वाले? जी बताया। सर्व घडामोडीचे या एवढ्या दिवसात तुम्ही कधीच त्याच्या मूळ घरी जाऊन नाही बघितलं? नाही, मी शादी के 2-3 दिन पहिले फिर उनके घर पे गई। मैंने दूसरी शादी उसकी। हां, उसके 2-3 दिन पहले। उसके पहले में जब इतना आपका सब ये हुआ उसके बीच में आप गए थे? नहीं नहीं, कभी नहीं। क्यों लेके क्यों नहीं गए? बहन की शादी होनी थी बस। हां, छोटी बहन को शादी में दिक्कत आएगी। एसपी साहब, क्या कितने बार गया? 3 बार,
दो बार एप्लीकेशन की, एक बार मिलने गई। बदनोरे आले आहेत का? या ते टोटली फ्री म्हणजे टोटली, कारण मी सांगितलं की जी सत्यता आहे ती सत्यता 100% सत्यता सांगेल, आणि जे जे डॉक्युमेंट कोणाला वर्धा में राम मंदिर ले गया था, मुझे नहीं पता क्योंकि मैं यहाँ पे घूमी नहीं, उसके बाद लॉज में रुका है। चारशे वीस 374 आणि त्या दोन्ही पोलिसांना सस्पेंड केलं पाहिजे आणि त्यांची इन्क्वायरी केली पाहिजे। ते आता 3 दिवसाच्या आत त्यांनी केलं पाहिजे, आणि 3 दिवसाच्या आत जर केलं नाही तर मग आता इथे बजरंग दल आहे, विश्व हिंदू परिषद आहे, आम्ही या पोरीला न्याय मिळावा याच्यासाठी जी मोहीम सुरू करू त्याला ते जबाबदार राहतात। भाजप आहे सर्व लोकांना, माझं पक्षाचं आणि बजरंग दल विश्व हिंदू परिषद याच्यासाठी नाही, सगळ्यांना ज्यांना ज्यांना कोरी बाळाच्या बद्दल बोलाय। तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र जून को 2024 रिप्लाई आया कुछ? हाँ रिप्लाई मेल आया था उनका, क्या चौकशी साठी पाठवून दिला आहे बनाला दिलो, मेल किया था मुख्यमंत्री साहब, उनका मेल आया था, उसके बाद कॉन्फ्रेंस मीटिंग भी हुई एसपी की, पर जब मैं कॉन्फ्रेंस मीटिंग के लिए वर्धा से कॉल आया था मेरे को, जब बात करने के लिए गई तो पुल का पुलिस स्टेशन पे आप क्यों आए, ये सबसे पहले मेरे को आप क्यों आए, आपका तो हो गया मैटर, ये कौन से पुलिस स्टेशन में बोला आप क्यों आए, कुलगांव पुलिस स्टेशन, आपका मैटर हो गया ना बोले, आपकी कंप्लेंट तो रजिस्टर हो गई, मैं बोले सर उस पर कुछ इंक्वायरी नहीं हुई, और मेरे को तो आपने धारा तक गलत बता दिए, धारा का भी मेरे को समझ में नहीं आया, तो बोले ठीक है आप बाहर बैठो, बहुत देर तक बैठा के रखे, और मैं फिर से जबरदस्ती अंदर गई बात करने के लिए, तो मेरे को उन्होंने साइड में यही बोलने को बोला कि हमारा सब कुछ ठीक चल रहा, हमारे कंप्लेंट पे इंक्वायरी चालू है, इतना ही बोलो, फिर भी मैंने सर को बोला सर मेरे को ये कंप्लेंट की जो FIR जो धाराएं दी है, धारा का पता नहीं था, इसके बाद भी मेरे को मारने की धमकी आ चुकी, तो उन्होंने मेरे को यही बोला कि तुमने दोबारा कंप्लेंट क्यों नहीं दिए, तो यहाँ पे बोला गया था कि डबल कंप्लेंट नहीं होती, तो सर ने उनको फिर से यही बोला कि तुम कंप्लेंट डबल लो और उसके बाद ये प्रोसीजर करो करके, पर उसके बाद भी कुछ भी नहीं हुआ 10 दिन तक। बोला